Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. पृथ्वीराजजी, पवारांचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला साताऱ्यामध्ये, नक्की पवार काय बोलले होते? कारण अनेकदा यापूर्वी सुद्धा काँग्रेसमधनं मी मगाशी म्हटलं तसं दिग्विजय सिंग असतील किंवा इतरांनी अनेकदा या पद्धतीची भूमिका व्यक्त केलेली आहे की आता ही वेळ आहे की जे काँग्रेसमधनं दूर गेलेत त्यांनी पुन्हा काँग्रेस बरोबर यावं. त्यावेळेस पवारांनी कधी अशी भूमिका मांडली नाही, आता ते मांडताना दिसत आहेत. नक्की शरद पवार काय बोलले होते? मला वाटतं तुम्ही जर तो इंटरव्ह्यू पाहिला तर त्यामध्ये तीन प्रमुख गोष्टी आहेत. पहिला विषय आहे की देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय होईल, त्या संदर्भामध्ये ते बोलले की अनेक छोटे पक्ष व प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील. हे त्यांचं वाक्य मी इंटरव्ह्यू मध्ये वाचलं. आता हे त्यांचं मत आहे आणि मला वाटतं त्याला खूप तथ्य आहे, परंतु त्याला मी थोडं क्वालिफाय करू इच्छितो. त्यांचं मत आहे, त्यांच्या मताला माझा काही काहीच आक्षेप नाहीये, परंतु मला थोडस त्यामध्ये सुधार असा मी क्वालिफाय असं करू इच्छितो की यातलं बरंच काही 4 तारखेच्या निकालावर अवलंबून असेल. निकाल एका बाजूला लागला तर काय होईल आणि दुसऱ्या बाजूला लागला तर काय. आमची अपेक्षा आहे की दिल्लीमध्ये सत्तांतर होईल, भारतीय जनता पक्षाचं सरकार जाऊन ते आघाडीचं सरकार येईल आणि तसं झालं तर ही प्रक्रिया अधिक वेगानं होईल. या पवारांच्या मताशी मी सहमत आहे, पण कदाचित तसं झालं नाही तर मग फार प्रमाणात होणार नाही, थोड्याशा प्रमाणात होईल. पण लोकांची इच्छा आहे की फार जास्त पक्ष जेव्हा निवडणुकीच्या रिंगणावर उतरतात, अनेक पक्षाचे खासदार निवडून येतात. आज संसदेमध्ये 38 पक्षाचे खासदार निवडून झाले, आता खूप बारीक विभाजन झालेलं आहे. ते टाळायचा प्रयत्न इंडिया आघाडीने केलेला आहे. यावेळेला इतके पक्ष येणार नाही, परंतु जर मताचं खरोखरीच विभाजन टाळलं गेलं तर भाजपचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा एक विषय त्यांनी त्या ठिकाणी निषेध केला होता, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल, ते काँग्रेसच्या जवळ जातील का. त्यामध्ये त्यांच्या माझ्या वाचनात जे आलंय ते असं म्हटले की काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये हे वैचारिक काही अंतर नाही, आमचं मूळ एकच आहे, आम्ही ही गांधी नेहरू विचाराची बाईक आहोत असं त्यांनी विचारलं. आणि त्यानंतर मग तुम्ही काँग्रेस बरोबर याल का, विलीन व्हाल का, त्यावर ते म्हटले की मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागेल. म्हणजे त्यातून मी एकच निष्कर्ष काढू इच्छितो, आणखी माझी टिप्पणी त्याबद्दल अशी आहे, त्यात ही सगळी प्रक्रिया महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या निकालावर अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जो सुतोवाच केलेला आहे त्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली की त्यांनी आउटराईट डिनाय केलेलं आहे. आउटराईट हे बिलकुल शक्य नाहीये, मी 99 वेगळ्या पक्षात आहे आणि एकत्र यायचा प्रश्न नाही असं त्यांनी आउटराईट डिनाय केलेलं नाही. त्यामध्ये मोठा मेसेज आहे. त्यामुळं त्यांच्या दुसऱ्या वक्तव्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राचा निकाल त्यावर मग ते पुढची पावलं टाकतील, अर्थातच आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन टाकतील. तुम्ही जे म्हणताय त्यानुसार 4 जूनमध्ये पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागेल, महाराष्ट्रात काय निकाल लागेल, देश पातळीवर काय निकाल लागेल, या सगळ्या गोष्टींचे रायडर त्याच्यामध्ये आहेत की ज्याच्यावरनं शरद पवारांची पुढची भूमिका अवलंबून असेल, ही गोष्ट या गोष्टीबद्दल मला तुम्हाला विचारायचंच आहे. पण त्यापूर्वी या इंटरव्ह्यूबद्दल मला विचारायचं आहे, कारण इंटरेस्टिंगली हा इंटरव्ह्यू 4 मेला घेण्यात आलेला होता. तो इंटरव्ह्यू 4 मेला घेतल्यानंतर छापून आला 8 मेला इंडियन एक्सप्रेसमध्ये. 7 तारखेला बारामतीमध्ये मतदान होतं. मला असं कळलंय की तुम्ही सुद्धा त्यावेळेस साताऱ्याला उपस्थित होतात. तुम्हाला तुमच्या समोर ही काही गोष्ट घडली का ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू झाला? नीरजा चौधरी या खूप सिनियर पत्रकार आहे, त्यांचं आत्ताच आलेलं पुस्तक हे खूप गाजतंय पूर्ण देशभरामध्ये, हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड्स, आणि त्याच्यामध्ये अनेक अनेकडॉट्स आहेत, अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापर्यंतचे अनेक महत्वाचे मुद्द्यांवरती त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, डिटेल्ड पुस्तक आहे. तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतात,
तुमच्या समोर या गोष्टी घडल्या का, त्याच्या त्या बाबतीत काय सांगू शकाल? मी योगायोगानं सातारची सांगता सभा संपल्यानंतर मी सर्वजण जेवायला एकत्र आलो होतो एका हॉटेलमध्ये. त्यावेळेला हा इंटरव्ह्यू झाला आणि मी पण त्या खोलीत उपस्थित होतो आणि ह्या इंटरव्ह्यूच्या ही चर्चा झालेली मी ऐकलेली आहे. परंतु त्याबद्दल मी नंतर निर्जाजींना पुन्हा विचारलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा मी सगळा या इंटरव्ह्यूचं शब्दांकन केल्यानंतर हा सगळा इंटरव्ह्यू त्यांच्याकडे पाठवला की मी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये काही चुकीचं काही विसंगती आहे का, एखादं तुम्हाला कुठं मिसकोट केले आहे काही विचार न करता त्यांनी पाठवला आणि त्यांनी तो जसाच्या जसा अप्रूव्ह करून परत पाठवला. असं मला निर्जाजींशी बोलताना मला त्यांनी त्या म्हणाल. त्यामुळं शब्दांकन करण्यामध्ये किंवा ते काही म्हटले त्यामध्ये काही एखादा शब्द मागे पुढे झाला अशी शक्यता कमी आहे. ते बोललेले अक्युरेटली हे निर्जा चौधरींनी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये दिलेले आहे, इंडियन एक्सप्रेस छापलेलं आहे. तर तुम्ही दुसरा प्रश्न उपस्थित केला, हा इंटरव्ह्यू 4 तारखेला रात्री 10 नंतर झाला सातारच्या एका हॉटेलमध्ये. आता तारखा इंडियन एक्सप्रेसचं वेळापत्रक, त्यांनी तो कधी इंटरव्ह्यू लिहिला, शब्दांकन केलं, कधी त्यांच्याकडे पाठवला, त्यांनी किती किती वेळानं परत पाठवला ह्याचं मला टाइम टेबल काही माहिती नाही. आणि त्यामुळं 7 तारखेच्या नंतर मुद्दाम प्रकाशित केला का, असे मुद्दाम घडलं का, यामध्ये मला काही फार विशेष तथ्य वाटत नाही. हे योगायोगानं 7 तारखेचा इंटरव्ह्यू 8 तारखेच्या पेपरमध्ये छापला. कसं आहे की पवारांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये ते एका पद्धतीने क्लॅरिफिकेशन देत आहेत की मी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं बोललेलो नाही आहे, आम्ही 2001 पासून एकत्र काम करतोय. खरं तर 99 त्यांना म्हणायचं असेल, कारण 1999 पासूनच त्या दोघांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. मंत्रिमंडळात आम्ही एकत्र होतो, एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत अनेक मतदारसंघामध्ये, अनेक ठिकाणी जिथे काँग्रेसचा उमेदवार तिथे राष्ट्रवादीचा उमेदवारही आम्ही यापूर्वी दिलेला आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार तिथे काँग्रेसनेही उमेदवार दिलेला आहे. एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्यानं आम्ही एकत्र काम करतोय हे कुठेतरी ते स्पष्ट करायचा प्रयत्न करतायत, पण अजूनही ते स्पष्टपणे या बाबतीत बोलत नाही आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, त्यांनी निगेट नाही केलेलं आहे ही पॉसिबिलिटी की हे अजिबातच होणार नाही, अजिबातच त्यांनी निगेट केलेलं नाही आहे ही पॉसिबिलिटी की ही गोष्ट होणार नाही. पण आता येतो मी तुमच्या दुसऱ्या मुद्द्याबद्दल की 4 जून नंतर पश्चिम महाराष्ट्रात लागणाऱ्या निकालांवरती अनेक गोष्टी अवलंबून असतील असं तुम्ही म्हणताय. याचा अर्थ असा काढायचा का की जर शरद पवारांच्या पक्षाने चांगला परफॉर्मन्स दिला महाराष्ट्रामध्ये, म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते साताऱ्याची जागा लढवतायत, शिरूरची जागा लढवतायत, माढ्याची जागा लढवतायत, त्याच्यानंतर बारामतीची जागा लढवतायत, या मतदारसंघांमध्ये जो त्यांचा एरिया मानला जातो किंवा त्यांचा गड मानला जातो किंवा त्यांचा जिथे त्यांचा प्रभाव आहे असा एरिया मानला जातो, तिथे जर त्यांचा परफॉर्मन्स व्यवस्थित राहिला तर मात्र शरद पवार काँग्रेसमध्ये येण्याच्या संदर्भात 10 वेळा विचार करतील. पण तशा पद्धतीचा अपेक्षित परफॉर्मन्स त्यांना जर नाही निर्माण करता आला तर मात्र शरद पवारांचं काँग्रेसमध्ये येणं हे जवळपास स्मूथ होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? मी एवढंच म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या परफॉर्मन्स बरंच काय अवलंबून राहील. मी आता ते निर्णय घेतील घेणार नाही त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे ते जे त्यांनी जे सुतोवाच केलेला आहे त्यावर जी कारवाई होईल ती 4 तारखेच्या निकालावर अवलंबून असेल असं माझं मत आहे. परंतु त्यांनी जरी स्पष्टीकरण करणारी प्रेस कॉन्फरन्स आज घेतली असते तरी ते जे इंटरव्ह्यू मध्ये छापून आलेले ते त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे, त्यामुळे ते शब्द ती रचना त्यांची 4 तारखेला होती ही तिथं होतो त्यामुळे ते खरं आहे. पण त्यांनी थोडस सुतोवाच केलेलं आहे की राष्ट्रीय पातळीवर थोडस काही निकालानंतर हे मला वाटतं की राष्ट्रीय पातळीवर देखील कुठेतरी मुवमेंट टुवर्ड्स काँग्रेस काँग्रेस सोबत येण्याची प्रक्रिया एक प्रकट होईल प्रकट होईल असे येते. आता इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी आणखीन एक विषय घेतलेला आहे, त्यांनी ही निवडणूक 1977च्या निवडणुकीशी त्यांनी तुलना केली. बरोबर आहे, 1977ला देखील अशीच परिस्थिती होती, विरोधकांनी कोणी पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता. निवडणुकीनंतर मोरारजी देसाईंच्या वर इतकं झालं,
तिथे पंतप्रधान झाले. तसंच या वेळेला सुद्धा जर इंडिया आघाडीची मेजॉरिटी आली तर इंडिया आघाडी देखील बसून आपला नेता निवड करेल. परंतु त्यामध्ये आणखी त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे की राहुल गांधींना त्यांच्या पक्षामध्ये खूप मोठा पाठिंबा आहे, तो मोरारजी देसाईंना नव्हता.